आणि यानंतर भाजप संदर्भातली बातमी आहे. भाजप सोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आगामी विधानसभेसाठी कंबर कसल्याचं कळतंय. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये भाजप सोबत समन्वय समितीच्या बैठकांमध्ये संघाचे वरिष्ठ नेतृत्व सक्रिय सहभागी होत आहेत. आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस हे महाराष्ट्रात भाजपशी समन्वय साधतील अशी माहिती आहे. तर अरुण कुमार हे भाजप सोबत राष्ट्रीय स्तरावरती समन्वयाचं काम पाहत आहेत. पण विधानसभा निवडणुकीसाठी ते या राज्यांवर सुद्धा विशेष लक्ष देणार असल्याचं कळतंय. ऐन लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप जेव्हा असक्षम होता तेव्हा संघाची गरज होती, आता मात्र पक्ष सक्षम असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे संघात नाराजी पसरल्याची चर्चा होती, पण त्यानंतर आता नाराजी दूर झाल्याचं कळतंय. संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे. संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही. संघ ही देशभक्तीची भावना, त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे.